आणि आता एक मोठी बातमी समोर येते, संतोष बांगर यांना निवडणूक आयोगाची नोटीस आलेली आहे. 24 तासात खुलासा करा अशा शब्दात निवडणूक आयोगाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मतदारांना परत आणण्यासाठी फोन पे करा असं वादग्रस्त विधान बांगर यांनी केलं होतं. संतोष बांगर आता यांना या विधानानंतर निवडणूक आयोगानं नोटीस पाठवल्याचं कळतंय. 24 तासांच्या आत बांगर यांनी खुलासा करावा अशी नोटीस निवडणूक आयोगाकडनं पाठवण्यात आल्याची देखील माहिती समोर येते. त्यामुळं आता संतोष बांगर यांच्याकडनं या नोटीसला काय प्रतिउत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. 24 तासांच्या आत खुलासा करावा असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलंय, बाहेर गेलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट 2-3 दिवसामध्ये आमच्याकडे आली पाहिजे. त्यांना सांगायचं गाड्या करा, गाड्याला काय लागतंय ते तुम्हाला सांगतो मी. त्या पद्धतीने ताबडतोब त्यांना फोन पे काय जे काही असेल ते तुम्हाला सांगतो की पोहोचलं पाहिजे. आणि त्यांनी गाड्या करून आता दिवाळी आहे, 3 तारखेला जर दिवाळीला मला वाटते जर आले तर 10-12 दिवस सहज माणसं आपल्या घरी राहतात, बरोबर आहे. त्याच्यामुळं ते म्हणतील आम्ही दिवाळीची गेले, तुम्ही सांगू नका. त्यांना सांगा काय जे असेल बापू येण्या जाण्याचं तू आमच्यासाठी यायला. संतोष बांगर यांच्या याच वक्तव्यानंतर आता निवडणूक आयोगाकडनं नोटीस आल्याचं कळतंय. गजानन देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवर जोडले गेलेले आहेत. गजानन, संतोष बांगर यांना निवडणूक आयोगाकडनं नोटीस पाठवण्यात आलेली आहे, काय अपडेट्स आहेत? काल एक कार्यक्रम झालाय कळमनुरीमध्ये, ज्यामध्ये संतोष बांगर बोलत असताना असं म्हणाले की जी काही लोक येणार आहेत त्यांच्या गाड्यांचे पैसे वगैरे जिथे असतील ते आपण फोन करून फोन पे करून टाकू, मोठ्या प्रमाणात गर्दी जमली पाहिजे अशा ते सगळं वक्तव्य आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती की संबंधित जे वक्तव्य आहे ते मतदारांना आर्थिक आमिष दाखवणारा अशा स्वरूपाचं आहे, प्रलोभन देणार आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशाची तक्रार दाखल अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर आता निवडणूक विभागाने त्यांना 24 तासात या संदर्भामध्ये खुलासा सादर करावा अशा पद्धतीची नोटीस बजावलेली आहे. निश्चितच, त्यामुळे आता संतोष बांगर यांच्याकडनं या नोटीसला काय उत्तर दिलं जातं हे पाहावं लागेल. धन्यवाद गजानन या सविस्तर माहितीसाठी. काय ते असं